नमस्कार, आपण पाहत आहोत सी न्यूज दैनिक प्रतिदिन वार्ता। मुस्लिम शाह फकीर समाज संघटनेचा जेल भरो आंदोलनाचा मातोळ्यातून डंका। मुस्लिम शाह फकीर जातीचा भटक्या विमुक्त प्रवर्गात समावेश करण्याची मागणी। राज्यातील मुस्लिम शाह फकीर समाज या जातीचा समावेश भटक्या विमुक्त प्रवर्गात करण्यात यावा या मागणीकरिता मुस्लिम शाह फकीर समाज संघटना महाराष्ट्राच्या वतीने आज क्रांती दिनाचे 9 ऑगस्ट 2023 रोजी मोताळा बस स्थानक चौकात प्रचंड स्वरूपात जेल भरो आंदोलन करण्यात आले। राज्यातील मुस्लिम शाह फकीर समाज या जातीचा समावेश भटक्या विमुक्त प्रवर्गामध्ये महाराष्ट्र शासनाने अग्रक्रमाने करावा या महत्त्वपूर्ण मागणीबाबत संघटनेच्या वतीने जिल्हाव्यापी रस्ता रोको जेल भरो आंदोलन करण्यात येणार आहे। सदरच्या जिल्हाव्यापी रस्ता रोको जेल भरो आंदोलनाची सुरुवात आज क्रांती दिनाचे 9 ऑगस्ट 2023 रोजी मोताळा येथून करण्यात आली। यावेळी मोताळा तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे की राज्यातील मुस्लिम शाह फकीर या जातीचा समावेश भटक्या विमुक्त प्रवर्गामध्ये महाराष्ट्र शासनाने अग्रक्रमाने करावा या महत्त्वपूर्ण मागणीबाबत राज्यस्तरावर व जिल्हास्तरावर मोठ्या प्रमाणात आंदोलने करण्यात आली, परंतु राज्यातील शासनाने त्यांची अद्यापपर्यंत कोणतीही दखल न घेतल्यामुळे राज्यात मुस्लिम शाह फकीर समाजामध्ये प्रचंड रोष आहे। शासनाने या मागणीच्या संदर्भात संघटनेने वेळोवेळी दिलेले निवेदन व पुरावे याची दखल न घेतल्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात दिनांक 9 ऑगस्ट 2023 रोजी मोताळा येथे जिल्हाव्यापी जेलभरो आंदोलन करण्यात येत आहे। शासनाने या आंदोलनाची तत्काळ दखल घेऊन समाजाला न्याय द्यावा अशी मागणी निवेदनाच्या अंती करण्यात आली आहे। यावेळी आंदोलनात संस्थापक अध्यक्ष के जी शाह, संस्थापक महासचिव जाकीर शाह, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष लुकमान शाह, विदर्भ अध्यक्ष मुस्ताक शाह, युवा आघाडी विदर्भ अध्यक्ष अकिल शाह, बुलढाणा जिल्हा अध्यक्ष तेहसीन शाह, युवा आघाडी जिल्हा अध्यक्ष सईद शाह, सरदार शाह, तुराब शाह, एजाज शाह, जाकीर शाह, लुकमान शाह, अलीम शाह, अली शाह, मासूम शाह, बाबा शाह, शौकत शाह, अयुब शाह, यासीन शाह, मंसूर शाह, हाजी आवेश शाह यांच्या सहसंघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आंदोलनाला दरम्यान बोराखेडी पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवलेला आहे। सी न्यूज दैनिक प्रतिदिन वार्ता, प्रतिनिधी वसंत जगताप, बुलढाणा। 9 ऑगस्ट क्रांति दिनी आज महाराष्ट्र मुस्लिम शाह फकीर समाज संघटने वती महाराष्ट्र शासना ने शाह फकीर समाजा समावेश भटक्या विमुक्त जी प्रवर्गा करावा या महत्वपूर्ण मांगनी संदर्भात आज मोटा प्रमाण जेल भरो आंदोलन मोताळा बसता जनाव कर जेल भरो आंदोलन करताना या ठिकाणी पोलीस प्रशासनाने आम्हाला या ठिकाणी अटक करून पोलीस स्टेशन बोराखेडी येथे इथे आणलेलं आहे। गेल्या 2019 पासून आम्ही राज्य शासनाकडे शाह फकीर समाजाचा समावेश भटक्या विमुक्त जातीमध्ये करण्यात यावा याकरिता मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करत आहोत। 2022 हिवाळी अधिवेशनामध्ये हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी समाज बांधवांनी विधान भवनावर नागपूर येथे मोठा मोर्चा केल्यानंतर राज्याचे सामाजिक न्याय मंत्री अतुलजी साबे यांनी त्या ठिकाणी समाजाला न्याय देण्यासाठी मंत्रालयामध्ये एका महिन्याची आज बैठक घेण्याचं त्या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलं होतं, परंतु समाजाच्या तोंडाला या ठिकाणी सामाजिक न्यायमंत्र्यांनी पाने पुसली आहेत। त्या घटनेचा आम्ही निषेध करतो आणि जोपर्यंत समाजाला त्या ठिकाणी भटक्या विमुक्तामध्ये प्रवेश होणार नाही, प्रवर्गात समावेश करण्यात येणार नाही, तोपर्यंत हे आंदोलन राज्यव्यापी असं टप्प्याटप्प्यानं सुरू राहील याची प्रशासनानं त्या ठिकाणी दखल घ्यावी।